काँग्रेसचे नेते सर्वे सर्व माननीय कपिल सिब्बल यांनी भारतीय जनता पार्टीवर आरोप केला आहे का भारतीय जनता पार्टी अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांची पार्टी राहिलेली नाही आणि राजधर्म पाळत नाही. मी कपिल सिब्बल यांना एवढा संदेश देतो की कपिल सिब्बल यांनी जेव्हा सत्तेत असताना 1984 खूप मोठी शीख दंगल झाली होती. त्या इंदिराजीच्या हत्यानंतर ज्या दंगली पेटल्या त्या दंगलीमध्ये शीख समाजाचे लोक मारले गेले आणि त्याच्यामध्ये इतर लोकही मारले गेले, तर त्यावेळेस काँग्रेस झोपली होती काय? त्यावेळेस काँग्रेसचा आपला राजधर्म पाळता आला नाही का? त्याच्यानंतर 1992 मुंबई बॉम्बस्फोटानंतर दंगल झाली मुंबईला. त्या दंगलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात निरपराध लोकांचा जीव गेला आणि त्यावेळेस काँग्रेस झोपली होती का? या दोन दंगलीमुळे या देशामध्ये खूप मोठी फळी निर्माण झाली आणि तेव्हापासून या देशामध्ये हिंदू मुसलमान वाद होण्यास सुरुवात झाले. याला खरी जबाबदार काँग्रेस आहे हे कपिल सिब्बलने स्वतः आत्मचिंतन करावे.